पेण शहरातील कोळीवाडा येथील आई एकविरा मंदिरात बुधवारी आठ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवीची चांदीची मूर्ती व पादुका असा चार किलो चांदीचा ऐवज लंपास करत अंदाजे दीड लाख रुपयांचा ऐवज हा भरदिवसा डल्ला मारत धाडशी चोरी केली आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पेण कोळीवाड्यात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे या अज्ञात चोरट्याविरोधात पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय केलं असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार लवकरात लवकर मूर्ती चोरट्याचा तपास लावण्यात यावा अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट